सगळ्यांना आज आपण सकाळी सकाळीच आज काय झालंय की आपण आज पाठासाठी जमलेलो आणि मी आज तुम्हाला काय म्हटलं सकाळी आपण रोजचा आपला क्लास जो असतो तो दुपारच्या वेळेत घेतो पण आज आपण काय केलं की सकाळी आपला क्लास घेतला म्हणून मी तुम्हाला काय म्हटलो गुड मॉर्निंग म्हटलं बरोबर आहे. आता तो गुड मॉर्निंग तुम्हाला जर म्हटलं मी तर मला कोणी सांगेल का आपण गुड मॉर्निंग मी का कशामुळे म्हटलं असेल ते तुम्हाला फक्त रे काय करायचं तुमच्या मोबाईल वरती रे ध्यान करायचं आणि मला सांगायचं की मी तुम्हाला गुड गुड मॉर्निंग का म्हटलं असेल. श्रेया बोल. सर कारण सकाळी सूर्यकिरणाची आता मी काय प्रश्न विचारला की सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे गुड मॉर्निंग म्हणतात. बर मला श्रेया सांग आपण गुड गुड मॉर्निंग म्हटलो पण गुड मॉर्निंग केव्हा म्हणतात श्रेया? दिवसाची सुरुवात झाल्यावर दिवसाची सुरुवात झाल्यावर. बर ठीक आहे, दिवसाची सुरुवात झाल्यावर म्हणते. ठीक आहे, मला नम्रता तू सांग. सकाळी सकाळी उठल्यावर सगळेजण गुड मॉर्निंग म्हणतात. सकाळी म्हणजे सकाळच्या वेळेत आपण काय करतो म्हणजे सकाळी पासून आपली सकाळ किती वाजेपर्यंत असते कुणाला माहितीये? कोणी सांगेल मला सकाळ आपली किती वाजेपर्यंत असते? नम्रता माईक ऑफ कर तुझा. साक्षी बोल. व्हेरी गुड. सकाळ ही आपली 12 वाजेपर्यंत असतं आणि सकाळच्या वेळेत आपण काय करतो गुड गुड मॉर्निंग असं म्हणतो आणि त्याच्यानंतर 12 पासून ते 4 वाजेपर्यंत आपली दुपार असते म्हणजे आपण त्यावेळेस काय म्हणतो आपण गुड आफ्टरनून आणि 4 वाजल्यापासून ते पुढे रात्रीचे 7 ते 7 वाजेपर्यंत संध्याकाळ असते म्हणून आपण काय म्हणतो गुड इव्हिनिंग आणि त्याच्यानंतर आपण झोपताना काय करतो गुड नाईट म्हणतो. म्हणजे हे काय झालं की एक प्रकारची वेळ असते आणि वेळेनुसार आपल्याला काय काय करतो आपण गुड मॉर्निंग असेल गुड आफ्टरनून असेल किंवा गुड इव्हिनिंग असेल गुड नाईट आपण म्हणत असतो. पण आता ही वेळ म्हणजेच काय आणि ती कशी ओळखायची हे आपल्याला आज काय करायचंय या काळाची समज या पाठातून आपल्याला पाहायचं आहे. आता काळाची समज मध्ये बघा तुमच्या स्क्रीनवर लक्ष द्यायचं इकडे आपल्याला काय स्क्रीन मध्ये बघा तुम्हाला दिसणार आहे की आपण आजचा आपला आपला आजचा घटक आहे की काळाची समज. काळाची समज आपला आजचा घटक आहे विषय परिसर अभ्यास काळाची समज. तर लक्ष द्या इकडे काळाचे प्रकार 3 आहे. पहिला जो आहे तो भूतकाळ, दुसरा वर्तमान काळ आणि तिसरा जो आहे तो आपला भविष्य काळ. लक्ष द्या इकडे काय सांगितलं मी काळाचे प्रकार 3 आहेत भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. ओके, आता काळाचे प्रकार हे 3 आहेत पण हे काळाचे आता भूतकाळ आपण कधी म्हणायचो आणि कशाला म्हणायचं भूतकाळ? कुणाल कुणाल सर जो घडून गेलेला तो त्याला भूतकाळ म्हणतात. व्हेरी गुड. जो काळ घडून गेला आहे म्हणजे एखादी गोष्ट असेल आणि ती घडून गेली असेल तर तिला आपण काय म्हणतो भूतकाळ म्हणतो. म्हणजेच एखादं उदाहरण कोण सांगेल मला? रेहान बोल. रेहान आवाज येतो मला? भूतकाळ जो घडून गेला तो काळ मग असं मला एखाद्या काळाचं उदाहरण सांग. रेहान बोल. ठीक आहे इशिका. इशिका हा बोल बाळा तू एखादं भूतकाळाचं उदाहरण सांगशील का मला? हो सर. हा सांग. मी काल बाजारात गेले होते
व्हेरी गुड, क्लॅप करायचं तिच्यासाठी. तिने काय सांगितलं? व्हेरी गुड, गेले होते बरोबर, म्हणजे बाजारात गेली होती. आज तो जो तिथं काय आहे, म्हणजे काल काय केलं, तिने बाजारात गेली होती म्हणजे ही गोष्ट तिची घडून गेलेली आहे, बरोबर आहे का? म्हणजेच काय सांगितलं इथे की जो काळ आपण काय सांगितलं घडून गेला असेल त्याला काय म्हणतो आपण? भूतकाळ म्हणतो. बघा इथे जो घडून गेला तो काळ आपला आहे भूतकाळ. आता काल रविवार होता, म्हणजे बघा लक्ष द्या इकडे, जर समजा रविवार आपला होऊन गेलेला आहे म्हणजे आता काल सोमवार होता, पण त्याच्या अगोदर जो काय असतो काळ तो रविवार होता. त्याच्यानंतर सुनीलने जेवण केले. आता सुनील काय करतोय? जेवण करतोय का केलंय? त्याचं सुनीलचं जेवण झालेलं आहे म्हणून आपण काय इथे म्हटलंय की सुनीलने जेवण केले. लक्ष द्यायचं इकडे की काय सांगितलंय ते, की जो घडून गेला तो काळ म्हणजे तो आहे भूतकाळ. काल रविवार होता आणि सुनीलने जेवण केले म्हणजे थोडक्यात इथे काय झालंय की तो काळ घडून गेलेला आहे. आता वर्तमान काळ बघा, की जो चालू आहे तो काळ. जो चालू आहे तो काळ म्हणजे आता एखादी गोष्ट घडते तर आपण काय म्हणणार की ही गोष्ट चालू आहे, म्हणजे चालू आहे तो काळ आपला झाला वर्तमान काळ. बरोबर, मला श्रेया सांगशील एखादं उदाहरण वर्तमान काळाचं? हो सर. बोल. मी आता परिसर पर्यावरण याचा अभ्यास करत आहे. व्हेरी गुड. मी आता काय करत आहे? परिसर पर्यावरणाचा अभ्यास करत आहे. आणि त्याच्यानंतर बघ, आपण इथे काय सांगितलं होतं? सुनीलने जेवण केले. आता सुनीलने जेवण केलं होतं, पण आता वर्तमान काळामध्ये तेच वाक्य कसं झालं आपलं? सुनील जेवण करत आहे. काय आलं आपलं वाक्य? सुनील जेवण करत आहे. आता त्याच्यानंतरचा तिसरा जो काळ आहे तो म्हणजे आहे आपला भविष्यकाळ. इथे बघा, दिसतंय सगळ्यांना? भविष्यकाळ. तर जो येणार आहे तो काळ, जो येणार आहे तो काळ आपला आहे भविष्यकाळ. म्हणजे जी घटना घडणार आहे किंवा थोड्या वेळाने ती घटना घडणार आहे किंवा होणार आहे. आता उद्या बघा, उद्या मंगळवार आहे. बघा काल काय सांगितलं होतं? काल रविवार आहे, आज सोमवार आहे आणि उद्या मंगळवार आहे. तर याच्यामध्ये बघा, काल आज आणि उद्या असे आपले तीन वाक्य तयार झालीत. म्हणजे काल म्हणजे काल रविवार होता, आज सोमवार आहे आणि उद्या मंगळवार आहे म्हणजे उद्या असणार आहे. आणि त्याचबरोबर खाली दुसऱ्या वाक्यामध्ये पण आपण काय केले की सुनील जेवण करत आहे, सुनीलने जेवण केले आणि सुनील गावाला जाणार आहे. हे जे काही वाक्य आहे ते झाले आपले काय सांगितले तिथे, की अशा पद्धतीने भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. तर अशा प्रकारे बघा पुढचं, की काळाचे प्रकार आपण कोणते कोणते पाहिले. काल हा शब्द जो आहे तो आपल्याला भूतकाळ दाखवतो. त्याचबरोबर आज या शब्दातून आपल्याला वर्तमान काळ आहे असं दाखवलं जातं. आणि उद्या हा शब्द जो आहे तो आपल्याला काय दाखवतोय? भविष्य काळ दाखवतोय. बरोबर आहे. आता पुढे बघा, स्क्रीनवरती तुम्हाला एक चित्र दिसतंय. बघा स्क्रीनवरती चित्र दिसतंय. अनुष्का माइक ऑन कर. केला सर. ओके, बघा मला सांग ते कशाचं चित्र आहे रे? दिनदर्शिकेचं चित्र आहे. व्हेरी गुड. तिला आपण काय म्हणतो? दिनदर्शिका असं म्हणतो. तिला काय म्हणतो आपण? दिनदर्शिका. बघा आता ही जी काही दिनदर्शिका प्रत्येकाच्या आपण काय करतो, ह्या दिनदर्शिका असते. आणि प्रत्येकाच्या घरी दिनदर्शिका आहे की नाही फक्त थम्सअप करून सांगायचं मला. प्रत्येकाच्या घरी दिनदर्शिका आपण वापरतोच, फक्त थम्सअप करा की हो आमच्याकडे दिनदर्शिका असते. मग आता प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारची दिनदर्शिका असेल, बरोबर ना? मग कोणी सांगेल का रे कोणते कोणते दिनदर्शिका असते? आता जशी श्री महालक्ष्मी दिनदर्शिका आहे. संकेत बरा बोल. श्री महालक्ष्मी दिनदर्शिका अशी कोणती दिनदर्शिका असते वेगळ्या प्रकारची आणखी? सर तुमचा आवाज नाही येते. हा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तुमच्याकडे, थोडं थांबायचं आवाज येणार.
कळलं? ओजल बाळा माईक ऑन कर तुझा. केलं सर. हा सांग, जशी श्री महालक्ष्मीची दिनदर्शिका असते तसेच आणखी कोणत्या कोणत्या प्रकारची असू शकते? काल निर्णय सर. काल निर्णय. काल निर्णय, बरोबर आहे. काल निर्णयची देखील दिनदर्शिका असते. आणखी आणि दुसरं म्हणजे ही मराठी मध्ये सुद्धा असू शकते, इंग्लिश मध्ये देखील असते, आणि त्याचबरोबर कशामध्ये असते ती, प्रत्येक भाषेमध्ये आपल्याला ही दिनदर्शिका पाहायला मिळते. आणि या दिनदर्शिकेतून आपल्याला बऱ्याच म्हणजे काही काळाविषयीची माहिती मिळत असते. आता त्याच्यानंतर दिसते बघा स्क्रीनला खुशी. स्क्रीनवर दिसतंय तुला? दिसतंय का स्क्रीनवर? काय दिसतंय रे स्क्रीनवर तुला तिथे? काय येते बघ, काय येते बघा इथे वर्त चालले. काय येते? शाळेचे वेळापत्रक आहे. शाळेचं काय आहे? वेळापत्रक. आणि या शाळेच्या वेळापत्रकातून आपला कोणत्या दिवशी कोणता तास आहे, कोणता तास होणार आहे, आणि आठवड्यात समजा आता काल जर समजा काल कोणते कोणते तास झाले याविषयीची माहिती आपल्याला मिळत असते. म्हणजे दिनदर्शिकेतून आपल्याला काय करत की एखादी दिनांक असेल, तारीख असेल, वेळ असेल, तर हे दिसत असते. आणि शाळेच्या वेळापत्रकातून आपल्याला काय कळतं अशा पद्धतीने की तास कोणता होणार आहे या विषयीची माहिती मिळत असते. म्हणजे काळ समजण्यासाठी आपल्याला दिनदर्शिका तसेच कॅलेंडरचा देखील उपयोग होत असतो. काळ समजण्यासाठी दिनदर्शिका तसेच शाळेचे वेळापत्रक इत्यादी साधनांचा वापर आपल्याला होत असतो. तर त्याच्यानंतर पुढे बघा, दिनदर्शिकेचा उपयोग आपण कोणकोणत्या कामासाठी करतो? कोण सांगेल मला दिनदर्शिकेचा उपयोग कोणकोणत्या कामासाठी करतो? फक्त रेज हँड करायचं मी बघणार. सर मी बोलायचं नाही, माईक ऑन करायचं नाही सांगितलेलं आहे मी. मला दिसतंय तिथे रेज हँड केलेले. तिवारी बोल. तिवारी बोल. दिनदर्शिकेचा वापर आपण स्वातंत्र्य दिन आणि एकादशी मध्ये करतो. बर ठीक आहे, त्यांनी असं सांगितलं. बघूया आणखी कोणाला वेगळं काय सांगायचंय का? आणखी कोणी वेगळं सांगणार आहे का? काही दिनी सांगितलं स्वातंत्र्य दिन, दिनदर्शिकेमध्ये आपण फक्त का स्वातंत्र्य दिनच बघणार का, एकादशी बघणार आहेत का? रेहान, रेहान माईक ऑन कर. हो सर. बोल, आपण फक्त का स्वातंत्र्य दिनच पाहणार आहेत का त्याच्यामध्ये? दिनदर्शिकेचा वापर तारीख आणि वार बघण्यासाठी होतो. बरोबर आहे, तारीख आणि वार बघण्यासाठी होतो. तसेच आणखी काय कशासाठी वापर करतो? फक्त तारीख आणि वारच बघतो का आपण? फक्त रेज हँड करा मला. नम्रता बोल. दिनदर्शिकेचा वापर तारीख, वार व सणासाठी वापर करतो. व्हेरी गुड, क्लॅप करायचं सगळ्यांनी तिच्यासाठी एकदा. की दिनदर्शिकेचा वापर आपण तारीख, वेळ हे पाहण्यासाठी करतो. त्याचबरोबर इकडे लक्ष द्या की जो काही दिनदर्शिकेचा वापर आहे तो आपण बघा इथे बघा, दिनदर्शिकेचा उपयोग आपण तारीख, वार पाहण्यासाठी, त्याचबरोबर सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी, नक्षत्र, ग्रहण पाहण्यासाठी सुद्धा करतो. की दिनदर्शिका जी आहे त्याच्यात आपण तारीख तर पाहतोच, त्याचबरोबर वार पाहतो. सगळ्यांनी लोअर हँड करून घ्यायचे, तुमचे रेज हँड केलेत ना, उत्तर सांगून झालं की आपलं लोअर हँड करायचं. अजून दोघांचे रेज हँड आहेत, त्यांनी हात खाली करा. पण उत्तर सांगितल्याच्या नंतर काय करायचं? कुणाल, साक्षी, लोअर हँड करून घ्यायचा तुमचा. बघा दिनदर्शिकेचा उपयोग आपण काय करतो की तारीख, वार
वार पाहण्यासाठी, त्याचबरोबर एखादा सण आहे, दिवाळी सण हा कोणत्या दिवशी आहे, एखादा उत्सव आहे, महात्मा गांधी जयंती असेल, आणखीन 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, तर हे जे काही सण आहेत ते सण उत्सव केव्हा आहेत हे पाहण्यासाठी आपण काय करत असतो की ह्या दिनदर्शिकेचा उपयोग करत असतो. आता बघा समोर दिनदर्शिकेचा पान आपण बंद करा. साक्षी बोल. सर दिनदर्शिकेचे पान हे महिना संपल्यावर दुसरा महिना येतो म्हणून आम्ही पलटतो पान. व्हेरी गुड. आपण काय करतो दिनदर्शिकेचा पान आपण महिना संपला की म्हणजे महिन्याच्या शेवटच्या दिवशी बघा महिन्याचं पान आपण काय करतो त्या महिन्यात येणाऱ्या शेवटच्या तारखेला बदलतो कारण की आपला तो महिना संपतो आणि मग आपण काय करत असतो आपला दुसरा महिना येणार असतो म्हणून आपण काय करतो तिथे दिनदर्शिकेचं पान बदलतो. आणि लक्षात सगळ्यांच्या की आपण काय करतो की दिनदर्शिकेचं पान आपण ज्यावेळेस महिना संपतो त्याच वेळेस आपण काय करत असतो तिथे पान बदलत असतो. म्हणजे थोडक्यात आता इथे बघा काय जानेवारी महिन्यामध्ये 31 तारीख आहे शेवटची म्हणजे 31 तारखेला आपण काय करणार त्या महिन्याचं पान बदलणार. त्याचबरोबर फेब्रुवारीमध्ये जर बघितलं तर फेब्रुवारीमध्ये काय आहे की 28 तारीख असते किंवा 29 तारीख असते म्हणजे शेवटच्या दिवशी आपण काय करतो मग तो महिन्याचं म्हणजे जे काय दिनदर्शिकेचं पान आहे ते आपण बदलत असतो. तर दिनदर्शिकेतील आता बघा दुसरं जर दिसते आपल्याला की दिनदर्शिकेतील अंक आपल्याला काय सांगतात दिनदर्शिकेतील अंक काय सांगतात जे काय आपल्याला दिनदर्शिकेमध्ये अंक दिसत आहेत ते आपल्याला काय सांगत असतील. प्राची बोल. दिनदर्शिकेतील अंक आपल्याला सण वार दिनांक सांगतात. बर बघा आपण काय आता याच्या अगोदर आपण पाहिलं होतं की दिनदर्शिकेतील जे अंक असतात ते आपल्याला दिनदर्शिकेमध्ये आपण वार सण असेल उत्सव असेल ते आपण त्याच्यातून आपल्याला ते समजतं. पण इथे आपल्याला काय सांगितलंय की अंक काय सांगतो. आता फक्त इथे आपण दिनदर्शिकेतून आपल्याला जी माहिती मिळत होती आपण ती पाहिली होती की आपल्याला तारीख कळते, वेळ कळतो, सण कळतात, उत्सव कळतात. परंतु इथे आपल्याला काय सांगितलंय की दिनदर्शिकेचे जे काही अंक आहे ते अंक काय सांगतो. तर लक्ष द्या इकडे की दिनदर्शिकेतील अंक त्या महिन्यातून काय करतात ते आपल्याला अंक त्या महिन्यातील दिनांक दर्शवतो. म्हणजे जे अंक दिसतायत ना 1, 2, 3 बघा असे दिसतात अंक 31 तारखेपर्यंत जे आहे तर ते अंक काय करतात आपल्याला की त्या महिन्यातील आज कोणती दिनांक आहे हे आपल्याला काय करतात ते सांगत असतात तिथे दर्शवत असतात. बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा चित्र दिसतंय सगळ्यांना फक्त थम्स अप करायचं बोलायचं नाही कोणी. ओके. आता सुरुवातीचं जे चित्र दिसतंय त्या चित्रामध्ये मला लक्ष ठेवायचं इकडे की काय मला तिथे काय दिसतंय तुम्हाला सांगायचंय मला कशाचं चित्र असेल. सुरुवातीला जे चित्र आहे ते कशाचं चित्र असेल काय सांगतात कळत आपल्याला त्या चित्राद्वारे. हा प्रांजल बोल. सर जुन्या मूर्ती नाणी खुरपाचे तुकडे हे दिसतात. ओके ओके ओके. पहिलं जे चित्र आहे ते आहे जुन्या मूर्ती म्हणजे जुन्या काळामध्ये ज्या काही समजा मूर्त्या होत्या आपण काय करतो एखाद्या मंदिरात गेलो किंवा मोठं मंदिर असेल एखादी वास्तू असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं की या गोष्टी पाहायला मिळतात. आणि हे काय असतं की जुन्या काळात आत्ता बनवलेलं नसतं तर पूर्वीपासून बनवलेलं असतं
आणि ह्या पूर्वीच्या ज्या काही मूर्त्या असतात त्या जुन्या मूर्ती असतात. आता समोर बघा नाणी दिसत आहेत. आता आपल्याकडे बघा एक रुपयाचा कॉइन असेल, दोन रुपयाचा कॉइन आहे, पाच रुपयाचा कॉइन आहे, आपल्याकडे पैसे आहेत, नोटा आहेत. पण आपल्या नोटा आणि जर सुरुवातीला वापरल्या जायच्या तर नोटामध्ये फरक आहे बघा. तर जुन्या काळामध्ये काय केलं जायचं, अशा प्रकारची नाणी वापरली जात असायची. आणि ही नाणी जी आहेत ती आता आपल्याला पाहायला मिळत नाहीत, कारण की ती पूर्वीच्या काळी वापरली जात होती. तर त्याच्या बाजूला दिसत आहे ते खापराचे तुकडे. आता हे खापराचे तुकडे म्हणजे काय, की पूर्वीच्या काळी आता बघा काय झालं की एखादी वास्तू आपण एखाद्या इमारतीचा पाया खोदत असताना, तर इमारतीचा पाया खोदत असताना आपल्याला त्या ठिकाणी काय होतं तिथे, की असं काही जुन्या काळातल्या काही अवशेष सापडतात. आणि हे जुन्या काळातले अवशेष म्हणजेच आपल्याला आपल्या लक्षात येतं की ही काही एखादी हे जे काही सर्व वस्तू आहेत त्या जुन्या काळामध्ये घडून गेलेल्या असतील. आणि जुन्या काळामध्ये घडून गेलेल्या वस्तू आपल्याला काय करतात, इमारतीचा पाया खोदताना किंवा एखादी जर काही आपल्याला खोदकाम चालू असेल तर त्या ठिकाणी मिळाल्याच्या नंतर आपण बघतो. आणि हे सगळे काही जे आहेत की ते सगळं येतं इतिहासामध्ये. आणि जर इतिहास विषयाचा जर अभ्यास आपल्याला करायचा असेल तर इतिहास विषयाचा अभ्यास करताना काळ समजून घेणे आपल्याला गरजेचं असतं. जर आपल्याला इतिहास इतिहास शिकायचा असेल तर त्याच्यासाठी काळ कळायला पाहिजे. की जर मी म्हटलं की आज माझ्याकडे 2000 रुपयाची नोट आहे, मग आपण याला इतिहास म्हणणार आहे का? नाही. कारण की इतिहासामध्ये 2000 रुपयाची नोट नव्हती. तर अशा प्रकारची जी काही नाणी दिसत आहेत ती नाणी इतिहासामधली आहेत. समजतंय, लक्षात येते तुमच्या की अशा प्रकारची नाणी आपल्याला काय होते इतिहासामधली आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत. त्याच्यानंतर पुढे बघा, इथे बघा तुम्हाला काय दिसतंय पेपर इथे सुरुवातीला बघा चित्रांमध्ये काय दिसतंय इकडे. पाटील पाटील आवाज येतोय? वर्तमानपत्र. वर्तमानपत्र दिसतंय, व्हेरी गुड. वर्तमानपत्र दिसतंय. आणि ह्या वर्तमानपत्र बघा प्रत्येक किती जणांच्या घरी येतं रे वर्तमानपत्र, फक्त हात वर करून सांगा मला. वर्तमानपत्र किती जण वाचतात? ओके, व्हेरी गुड. आता ह्या वर्तमानपत्रामध्ये आपण काय वाचतो मला कोण सांगेल? पार्थ काय सर, त्या वर्तमानपत्रामध्ये आपल्याला काय वाचायला मिळत? बातमी. बातम्या वाचायला मिळतात. आणखीन बातम्या तर मिळतातच, बरोबर आहे. आणखी ठीक आहे, तू मिट कर तुझा माईक एक मिनिट. बघा अनुष्का बोल. अनुष्का साक्षी, तुझ्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम बघा, थोडा थांब आवाज येईल तुला. अनुष्का बोल. सर मुंबईमध्ये खूप पाऊस झाला हे वर्तमानपत्रामध्ये बातमी येत राहते. बरोबर आहे, पावसाळ्याच्या दिवसात पाऊस पडला की बातमी येते. नम्रता आणखी काय भेटत माहिती त्याच्यातून? वर्तमानपत्रातून कुठे काय घडलं हे कळत. वर्तमानपत्रातून कुठे काय घडत हे आपल्याला कळत असत, बरोबर आहे. त्याचबरोबर एखादी जर माहिती असेल तर ती माहिती सुद्धा आपल्याला वर्तमानपत्रातून आपल्याला शाळेसाठी जी काही माहिती असेल किंवा एखाद्या विषयाविषयीची माहिती असेल तर पत्रातूनच पाहायला मिळत असते. आणि अशा पद्धतीचा आपण काय करत असतो की ज्या पद्धतीने आपण काय करतो वर्तमानपत्र वाचतो. आणि आज वर्तमानपत्र वाचलं की आपण काय करतो ते म्हणजे साईडला बाजूला ठेवून देतो, कारण की ते नंतर आपण वाचत नाही. परंतु आपल्याला लक्षात आलं की एखादी माहिती मला पाहिजे आणि मी त्या वर्तमानपत्रामध्ये वाचली होती, तर मग आपण काय करतो पुन्हा की ते वर्तमानपत्र शोधतो आणि त्याच्यातून काय करतो ती माहिती आपल्याला जी माहिती आहे ते माहिती मिळवतो. म्हणजेच आजचं जे वर्तमानपत्र असतं ते उद्याचं इतिहास सांगणारं, म्हणजे काही जी काही गोष्ट घडून गेली ती गोष्ट घडून घेणार जाणारं एक साधन असतं. म्हणजे म्हणून सांगितलं की आजचे वर्तमानपत्र उद्या इतिहास सांगणारे एक साधन बनणार असत, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर बघा पुढे आपल्याला काय बघायचं की ते तुम्हाला
चित्र दिसतंय तर पहिलं चित्र काळ जो आहे जे आपण आता वेळ बघतोय की वेळ कशा पद्धतीने मोजली जाते तर पहिला जे आहे ते काळाचं विभाजन आपल्याला दिसतंय आपल्याला इथे की कशा पद्धतीनं काळाचं विभाजन आपण करतो तर सुरुवातीला काय दिसतंय घड्याळ दिसतंय आणि त्या घड्याळामधून मानवी आता या घड्याळामध्ये मला सांग किती काटे दिसत आहेत मानवी काय दिसतंय तुला घड्याळामध्ये काटे किती दिसतात आणखी काय दिसतंय एक मिनिट सर स्क्रीन नाही दिसत दिसत नाही तुझ्याकडे थांबा थोडस नेटवर्कच काही इश्यू असेल तुझ्याकडे तर ठीक आहे प्रांजल घड्याळामध्ये काय काय दिसतंय तुला सांग ना मला तुला सर अंक दिसतायत तीन अंक दिसतायत आणि तीन काटे दिसतायत सर अंक दिसतायत आणि तीन काटे दिसतायत आता हे जे तीन अंक काटे दिसतायत ना त्याच्यामध्ये आपला तास काटा मिनिट काटा आणि सेकंद काटा बरोबर आहे असे आपले हे त्याच्या घड्याळामध्ये तीन काटे असतात आणि अंक आहेत 12 पर्यंत म्हणजे घड्याळ जे असतं ते आपलं काही बघा इकडे की सेकंद दाखवतं मिनिट दाखवतं आणि तास दाखवतं म्हणजे घड्याळातून आपल्याला सेकंद कळतात मिनिट कळतात आणि तास देखील कळत असतात अशा प्रकारे वेळेचं जे काही विभाजन असतं ते आपल्याला सेकंद मिनिट आणि तास त्याच्यामध्ये केलेलं असतं 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट 60 मिनिटे म्हणजे 1 तास आणि बघा दुसरं पुढे ते बाजूला चित्र दिसतंय की एकीकडे दिवस आहे आणि रात्र आहे आपण पहिलं तर आपलं विभाजन केलं कशामध्ये काळ मोजण्यासाठी सेकंद मिनिट तास त्याचबरोबर दिवस आणि रात्र याच्या ह्यामध्ये देखील काळाचं विभाजन केलं जात आणि पुढचा जो आहे तो तुमचा म्हणजेच दिनदर्शिका आणि दिनदर्शिकेद्वारे आपण पंधरवडा असेल महिना असेल वर्ष असेल तर अशा ह्या गोष्टी आपल्याला याच्या दिनदर्शिकेतून कळतात आणि अशा तीन प्रकारे आपण काय करत असतो त्या काळाचं विभाजन करत असतो म्हणजे पंधरवडा महिना वर्ष म्हणजे त्याच्यातून एक लक्षात घ्यायचं की आपण जे काही काळाचं विभाजन करतो ते सेकंद मिनिट तास दिवस रात्र आणि पंधरवडा महिना आणि वर्ष बघा इकडे तुम्हाला दिसतंय ते त्यानंतर पुढे बघा काळ मोजण्यासाठी आपण कोणती साधनं वापरतो तर काळ मोजण्याची साधने आहेत आपलं घटिका पात्र आहे घड्याळ आहे आणि दिनदर्शिका आता हे जे घटिका पात्र आहे तर ते घटिका पात्र पाहिले का कोणी नाही पाहिलेलं बरोबर आहे कारण की हे पूर्वीच्या काळी घटिका पात्र वापरलं जायचं आणि या घटिका पात्रामध्ये काय केलं जायचं बघा इकडे हे जे घटिका पात्र तुम्हाला इथे दिसतंय बघा स्क्रीनवर घटिका पात्र म्हणजे काय केलं जायचं एक मोठं भांडं घेतलं जायचं आणि त्याच्यामध्ये एखाद्या छोट्याशा भांड्याला काय केलं तुमच्याकडे नेटवर्कचा इश्यू असेल बघा थोडं थांबायचं येणार आवाज हा प्रांजल आवाज येतोय व्यवस्थित तर लक्षात ठेव तुझ्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल थोडस थांबायचं आहे थोडं बाळांना बाकी जाणे घटिका म्हणजेच काय की ह्या मोठं भांड इथं बघा स्क्रीनवरती तुम्हाला इथे मोठं भांड दिसतंय आणि त्या मोठ्या भांड्याच्याच बाजूला काय केलं तिथं त्यांनी त्या आतमध्ये छोटस भांड आहे आणि त्याच्या तळाशी काय केलं जातं छिद्र पाडलं जायचं आणि मग ते जेव्हा त्या भांड्याच्या छिद्रातून काय व्हायचं पाणी त्या वरच्या छोट्या भांड्यामध्ये येणार आणि मग अशा पद्धतीने काय व्हायचं मग ते भरलं की समजायचं 1 तास झाला किंवा ते वेळ सेट केली जायची आणि त्याच्यानुसार याच घटिका पात्राद्वारे वेळ मोजली जायची आता त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते घड्याळ पहिलं काळ मोजण्याचं साधन आपण बघितलं की घटिका पात्र आहे आणि दुसरं जे आहे ते घड्याळ आहे आता घड्याळातून आपल्याला माहिती आहे आपल्याला की वेळ समजते किती वाजले किती वाजून किती मिनिटं झाले किती सेकंद झाले म्हणजे ह्या जर सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला घड्याळातून देखील आपल्याला वेळ मोजता येते त्याच्यानंतरचा तिसरा जो पुढे दिसतोय दिनदर्शिका आपण पाहिलं होतं की दिनदर्शिकेमधून आपल्याला काय काय पाहायला मिळतं तर वेळ भेटते तारीख कोणती आहे ते सुद्धा त्याची माहिती मिळते त्याचबरोबर ह्या सण असेल उत्सव असेल म्हणजे बऱ्याचशा गोष्टी या दिनदर्शिकेतून माहिती आपल्याला
मिळत असते आणि म्हणजेच काय थोडक्यात हे घटिका पात्र असेल घड्याळ असेल हे दिनदर्शिक असेल ही आपली काळ मोजण्याची साधने आहेत आणि आपण त्यांच्याद्वारे काय करत असतो काळाचं काळ मोजत असतो. तसे आपल्याला आपण पाहिलं की जे काही घटिका पात्र आहे ह्या घटिका पात्राचा देखील वापर कशासाठी केला जातो काळ मोजण्यासाठी आपण करत असतो. त्याच्यानंतर पुढचं एक इथे बघा एक दिसतंय पण त्याला नाव आपण इथं वाळूचं घड्याळ दिलंय बरोबर आहे ना. आता हे वाळूचं घड्याळ म्हणजे काय असतं कोणाला सांगता येईल का वाळूचं घड्याळ म्हणजे काय असतं ते पाहिलंय कोणी वाळूचं घड्याळ पाहिलंय का कोणी नाही सर. ओके नाही पाहिलेलं बरोबर आहे. तर काय हे जे वाळूचं घड्याळ आहे तर त्या 14व्या शतकामध्ये युरोपमध्ये युरोप जो काय आपला खंड आहे युरोप जो देश आहे त्या युरोपमध्ये वाळूच्या घड्याळाचा नम्रता माईक ऑफ कर तुझा. तर 14व्या शतकामध्ये वाळूच्या घड्याळाचा उपयोग होऊ लागला. यात एका बघा दोन दिसतं एक लाकडी चौकट आहे आणि या लाकडी चौकटीमध्ये जे काही दोन काचेची भांडी एकमेकांना जोडलेली आहे बघा दिसतायत ना की दोन भांडी काय केली आहेत त्या एक लाकडी चौकट म्हणजे काय केलं त्याच्यामध्ये दोन्हीच्या आतमध्ये काय केले दोन काचेची भांडी एकमेकांना जोडली आणि ही जोडलेली भांड्यामध्ये काय केले की त्या एका बाजूला काय केलं जायचं की त्याच्यामध्ये कोरडी वाळू घातली जायची आणि त्याला जोडलेलं जे काही खालचं भांडं आहे त्या वरच्या भांड्याच्या छिद्रातून खालच्या भांड्यापर्यंत जी काही समजा ती वाळू जाईल अशा पद्धतीने त्याची रचना केली जायची आणि मग सर्व वाळू वरच्या भांड्यात भरल्याच्या नंतर ती जेव्हा खालच्या भांड्यात येईल खालच्या भांड्यात आल्याच्या नंतर ती लगेच काय केलं जायचं ते घड्याळ पुन्हा पलटी केलं जायचं. म्हणजे बघा काय सांगितले होते की जे दोन काचेची भांडी ठेवली त्या वरच्या भांड्यामध्ये काय करायचे कोरडी वाळू भरलेली असायची आणि कोरडी वाळू भरलेली असल्याच्या नंतर ते जेव्हा पुन्हा काय करायचं तो पलटी करायचे आणि मग पलटी केल्याच्या वाळू भरली की पुन्हा पलटी करायची आणि मग पुन्हा त्यावर जे भांडं वर येईल त्या वरच्या भांड्यातून वाळू पुन्हा खाली येत असायची आणि अशाच पद्धतीने तासाचा कालखंड मोजला जायचा की भांडी वरच्या भांड्यातून जे काही वाळू खाली येण्यासाठी लागणारा जो वेळ असेल तो वेळ किती लागतो याचं मोजमाप करून त्याद्वारे त्या कालखंड मोजला जायचा आणि अशीच घड्याळ जसं युरोप खंड असेल युरोप देश होता त्याच्यात त्याचप्रमाणे देश आहे त्याचनुसार आपल्याकडे देखील सुद्धा भारतातही अशा पद्धतीची घड्याळ वापरात होती आणि पूर्वीच्या काळी अशी भांडी सुद्धा वाळूचं घड्याळ असेल तर ते घड्याळ सुद्धा आपल्याकडे देखील वापरात होत. आता पुढचं चित्र बघा की मी लहानपणी आता प्रत्येकाने बघा तुम्ही आता जसे दिसतात तसे पूर्वी नव्हतात बरोबर ना. म्हणजे लहानपणी मी असा होतो आता मी असा होतो म्हटलं तर तो झाला माझा भूतकाळ झाला. आता मी तसा आहे का नाही पहिला मी असा दिसत होतो पण आता मात्र तसा नाही म्हणजे हा झाला माझा भूतकाळ झाला. आता मी सध्या असा आहे आता तुम्ही जसे दिसताय सध्या आता बघा वर्तमान काळ हा मी विचारलं नाहीये विचारल्याच्या नंतरच काय करायचं हात वर करायचं. ओके रेजन करायचा प्रश्न विचारेल त्यावेळेस सांगायचं ओके ओके ठीक आहे माईक ऑन करू नका आता कोणी शांत ऐकून घ्या फक्त मी विचारणार आहे तुम्हाला पुन्हा. तर अशा पद्धतीने मी लहानपणी असा होतो आणि आता मी सध्या असा आहे पण आता आपल्याला कुणालाच माहित नाही की मी पुढे कसा असेल किंवा कसा दिसेल म्हणजे हा झाला आपला भविष्यकाळ. भविष्यकाळात मी कसा असणार आहे मलाच माहित नाही म्हणजे आपण एक कल्पना करतो. बघा मी लहानपणी असा होतो बघा मी छोटासा बाळ होतो लहान होतो बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय ना मी एक छोटासा बाळ होतो आणि मी वेगळा दिसत होतो परंतु मी जेव्हा थोडा मोठा झालो त्यावेळेस मी आता सध्या असा आहे. बरोबर ना मी छोटा होतो तेव्हा बाळ होतो आणि वेगळा दिसत होतो म्हणजे तो आपला झाला भूतकाळ झाला पण मी सध्या असा आहे मी आता कसा दिसतोय असा आणि मी पुढे कसे दिसणार आहे म्हणून आता मी तिथे फोटो टाकलेला नाहीये कारण की मी पुढे मोठा झाल्याच्या नंतर कसा दिसणार आहे आपल्याला आपण कल्पना करतो आणि जो मी 20 वर्षानंतर कसा दिसेल बघा इथे सांगितलंय मी 20 वर्षानंतर कसा असेल हे आपण सांगू शकत नाही म्हणजे ती पुढे आणखी मला घटना घडणार आहे म्हणून तो झाला आपला भविष्यकाळ. अशा पद्धतीने
भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याच्यामध्ये तुमची तुम्ही सुद्धा काय करू शकता की तुमचा लहानपणीचा जो फोटो असेल तसेच फोटो आपण एका याच्यामध्ये चिपकून इथे मी भूतकाळामध्ये कसा होतो, आत्ता कसा आहे आणि भविष्यात काळात कसा असेल याच्याविषयी देखील आपण असं तुम्ही सुद्धा करून पाहायचंय. त्याच्यानंतर बघा आता दुसरं की वेगवेगळ्या पद्धतीने आपण काय करतो, आपण बघितलं की काळाचे भाग आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये थोड्या वेळापूर्वी असेल म्हणजे थोड्या वेळापूर्वी म्हणजे काय केलं, थोड्या वेळापूर्वी दुसऱ्या वर्गाचा तास चालू होता. थोड्या वेळापूर्वी आपण म्हणतो ना, जसं काल सांगितलं की मी काल बाजारात गेलो होतो, मी काल बाजारात गेले होते म्हणजे काल जी घटना घडलेली आणि त्यालाच आपण काय करतो अशा वेगळ्या पद्धतीने आपण म्हणतो की थोड्या वेळापूर्वी. वेळापूर्वी म्हटलं की तो झाला आपला भूतकाळ, काल म्हटलं की तो झाला आपला भूतकाळ. जे थोड्या वेळापूर्वी असेल ते आपण काय करतो की आपल्याला जसं व्यवस्थित होईल असं आपण अशा पद्धतीने काय करत असतो, त्याचं विभाजन करत असतो. आणि आपण आपल्या सोयीसाठी, मला आता मी जर म्हटलं की मी जेवतोय आणि समोर त्याला काय वाटेल की आता जेवण झालंय, पण मी जेवत आहे म्हटल्याच्या नंतर कळेल ना मी आता जेवत आहे म्हणून. तर अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं की मी जेवतो, बघा जेवतो म्हटलं की आता आपली क्रिया चालू आहे आणि जेवलो जेवण केले म्हटलं की तो काळ घडून गेला, आपल्याला लगेच कळतं की हा भूतकाळामध्ये येतो. जसं पुढे बघा आत्ता, आत्ता म्हटलं की बघा आत्ता लक्षात आलं का तुमच्या, आत्ता म्हणजे काय सांगता येईल आपल्याला की मी आत्ता क्रिया करत आहे. आणि त्याच्यानंतर आज मी आज, आज म्हणजे जे काही घडणार आहे तो आपला आहे वर्तमान काळ. आणि पुढचा जो आहे त्याच्यामध्ये बघा काय सांगितलंय तिथे की थोड्या वेळानंतर, म्हणजे आत्ता नाही, थोड्या वेळापूर्वी नाही, थोड्या वेळाच्या नंतर. थोड्या वेळाच्या नंतर मी काय करणार आहे हे मला आता माहित नाही, सध्या मी ठरवलेलं नसेल किंवा मी एखादी गोष्ट करणार आहे पण मी केलेली नाही, हा झाला आपला वर्तमान भविष्यकाळ. हा काय झाला आपला भविष्यकाळ झाला. तशाच पद्धतीने उद्या असेल तर उद्या, उद्या म्हणजेच आपण काय सांगतो की हा पण झाला आपला भविष्यकाळ. तर लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या की आपण काय केलंय की वेगवेगळ्या पद्धतीने देखील ह्या काळाची आपण विभागणी केलेली आहे. जसं थोड्या वेळापूर्वी असेल तर आपण काल भूतकाळ मध्ये आला, आत्ता आज याच्यामध्ये आपण काय सांगितलं की आत्ता आज असेल तर, आत्ता आज असेल तर सांगता येईल की वर्तमान काळामध्ये असू शकतं आणि थोड्या वेळानंतर उद्या हे आपलं आहे भविष्य काळामध्ये. बरोबर. आता आपण आता काय शिकलो बघा, आता आपण बऱ्याचपैकी काय केलेलं आहे की काळाविषयी माहिती मिळवलेली आहे. आता वे काय सांगितले ते की व्यवहाराच्या सोयीसाठी आपण काळाचे भाग पाडलेले आहेत. आपल्याला जसं आपण आपल्याला एखादी गोष्ट करण्यासाठी आपण काय करतो, काळाचे भाग पाडतो. जसं आता शाळा आपली बंद आहे, परंतु आपण शाळा भरल्याच्या नंतर, आता शाळा भरल्याच्या नंतर म्हणजे मी शाळेत जाणार आहे हा, आता बघा शाळा सुरू झाल्याच्या नंतर मी शाळेत जाईन हे वाक्य कशामध्ये आलं, प्रांजल बोल कशामध्ये आलं हे, शाळा सुरू झाल्याच्या नंतर, शाळा सुरू झाल्यावर मी शाळेत जाणार आहे. प्रांजल सर, हे भविष्य काळ झालं. व्हेरी गुड, हे कशामध्ये आलं, भविष्य काळामध्ये. आता माझी शाळा बंद आहे, माईक बंद कर तुझा. हे सध्या काय आहे की शाळा बंद आहे. आता बघा मी शाळा बंद आहे आणि मी ऑनलाईन द्वारे शिक्षण घेत आहे हे वाक्य कशामध्ये आलं, बघा त्यांनी तिला सांगितलं होतं की शाळा सुरू होणार आहे आणि मग मी शाळेत जाणार आहे, भविष्य काळ झाला. तर आता दुसरं मला सांगायचंय, फक्त रेज हँड करा, मला दिसतायत रेज हँड, कोणीही बोलू नका. प्राची बोल सर. वर्तमान काळ, वर्तमान काळ, बरोबर आहे. मी आता शाळा बंद आहे, कोरोनामुळे शाळा बंद आहे आणि मी काय करणार आहे की शाळा बंद असल्याच्यामुळे मी काय करतो आता घरी ऑनलाईन शिक्षण घेत आहे. गेल्या वर्षी हे वाक्य कोणतं आहे मला सांगा,
हा साक्षी तुझ्याकडे थोडा प्रॉब्लेम आहे बाकीच्या नावाचे, तर थोडं थांब ना, येईल आवाज तुला पण. हा बघ इकडे मला बऱ्याच जणांच्या हात वर दिसतायत, तर हे जण दिसतायत, थोडस थांब, येईल तुला पण. हा लता लतिका बोल, लता लतिका बसल्यात बोला तुम्ही. प्रश्न काय? मागील वर्षी मी इयत्ता दुसरी मध्ये शिकत होतो. भूतकाळ. व्हेरी गुड. भूतकाळ म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलेलं आहे की काळ कशा पद्धतीने आपण मोजतो, कशा पद्धतीने आपण शिकतो. आणि त्याचबरोबर आपण सांगितलं होतं की जसं आता थोड्या वेळापूर्वी किंवा नंतर असे शब्द वाचत असताना आपण नकळत काळ मोजत असतो, त्यानंतर काळ समजण्यासाठी दिनदर्शिका असेल, घड्याळ असेल, शाळेचं वेळापत्रक असेल, या साधनांचा उपयोग आपण आपल्याला होत असतो. आणि काळाचं विभाजन करताना सेकंड, मिनिट, तास, त्याचबरोबर दिवस, रात्र, आठवडा, पंधरवाडा, महिना, वर्ष असे भाग करतात. बरोबर ना? आपण बघितलं ना की कशा पद्धतीचं काळाचं विभाजन केलेलं आहे. आणि जुन्या वस्तू असतील, इमारती असतील, त्याचबरोबर नाणी असतील, मूर्ती, खापराचे तुकडे किंवा ऐतिहासिक वास्तूमुळे काळाची समज येते. आता प्रत्येकाच्या गावामध्ये बघा काय असतं की एखादी जुन्या काळातील मंदिर असतं, म्हणजे त्याच्यातून आपल्याला कळतं हे की पूर्वीच्या काळी जे काही मंदिर बांधलेलं असतं त्याच्यावरून कळतं की हा सुद्धा आपला भूतकाळ आहे. आणि त्या भूतकाळ म्हणजे जी काही वेळ असते त्या वेळेवरूनच त्या परिसरावरून आपल्याला इतिहास समजण्यास मदत होते. सगळ्यांना समजल्या जरा फक्त थम्स अप करायचं आहे आणि मला सांगायचं की सर जरा समजलं म्हणून. सगळ्यांच्या लक्षात आलं? थम्स अप करा फक्त. व्हेरी गुड, ठीक आहे, चालेल. आता मी प्रश्न विचारणार आहे तुम्हाला, त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, म्हणजे मला कळेल की तुम्हाला मी धडा शिकवलेला समजले आहे की नाही. पूर्ण वाक्यात उत्तरं द्यायचंय. काळ मोजण्याची साधने कोणती? आता मी स्क्रीन काळ मोजण्याची साधने कोणती? बोला, कोण सांगेल मला काळ मोजण्याची साधने कोणती? कुणाल बोल. हा कुणाल, माईक ऑन कर तुझा पुन्हा व्यवस्थित. दिनदर्शिका ही काळ मोजण्याची साधने आहे. फक्त दिनदर्शिकाच आहे का? कोण सांगेल मला पूर्ण? एक मिनिट फक्त बोलू नका, फक्त रेडियन करा. मला दिसतंय तिथे. श्रेया बोल. सर काळ मोजण्याची साधने घटिका, पात्र, वायूचे घड्याळ, दिनदर्शिका व इतर. बरोबर आहे. इतर साधने. हो हो ठीक आहे, चालेल. घटिका, पात्र, घड्याळ आणि दिनदर्शिका ही काळ मोजण्याची साधने आहे. आता मला एखादं कोणी भविष्य काळाचं एखादं वाक्य बोल. एक मिनिट कोणी थांबा, मी काय सांगितलं रिझाईन करायचं मी विचारणार आहे सगळ्यांना. मी बोलू करायचं नाहीये आपल्याला. मला एखादं भविष्य काळाचं वाक्य तयार करून कोण सांगेल? भविष्य काळाचं वाक्य सांगायचं मला कोण सांगेल? अनुष्का बोल. अनुष्का काय सर? भविष्य काळाचं वाक्य सांग मला एखाद. रेहान तू सांगतोयस? हो बोल. आज मी बाहेर जाणार आहे.
बरोबर आहे. त्यांनी आज म्हटला तरी आज वर्तमान काळासाठी जरी वापरला असला तरी मी बाहेर जाणार आहे, गेलेलो नाहीये, म्हणजे आपल्या इथे जाणार आहे जे काही क्रियापद आहे ते आपलं भविष्य काळामध्ये. व्हेरी गुड. म्हणजे सगळ्यांना समजलंय की आपण आपल्या जो काही धडा आहे आपल्या त्याच्यामध्ये काळाची समज आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे. ओके ठीक आहे. आता तुम्हाला मी काय करणार आहे, होमवर्क देणार आहे. काही घरचा अभ्यास तुम्ही काय करायचा सोडवायचा आहे, आता जरी लिहून नाही घेतला तरी चालेल, फक्त मी एकदा वाचून दाखवणार आहे आणि तुम्ही बघा. हा जो काय तुमचा सध्या असणार आहे त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला काय करायचे तुमच्या वही मध्ये लिहायचे. मी नंतर बघा, पहिला जो प्रश्न आहे तो एका वाक्यात उत्तरे लिहा, काळाचे प्रकार किती व कोणते, याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना येते. त्याचबरोबर वर्तमान काळ दर्शवणारे दोन वाक्य लिहायचे आणि काळ मोजण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जातो. दुसरा प्रश्न आहे जोड्या लावा, त्याच्यामध्ये अ गटामध्ये आज उद्या काल आणि ब गटामध्ये आज म्हणताना आपण कोणता कोणता त्याला पर्याय बरोबर येईल. त्यानंतर भविष्य काळ येईल, भूतकाळ येईल की वर्तमान काळ येईल. तर हे हा स्वाध्याय मी तुम्हाला काय करायचं पाठवून देईल, तुम्ही व्यवस्थित काय करायचं आहे वहीमध्ये सोडवायचं आहे आणि त्याचे पूर्ण करायचे. समजलं सगळ्यांना? तर आता लक्षात ठेवायचंय की बघा, आता दुसरं काय करायचंय की आता आपल्याला रोज असं ह्या कोरोनामध्ये काय करायचंय की आपल्याला घरी बसून ऑनलाईन शिकायचंय. त्यासाठी काय करायचंय, आपला जो काय आपण हा व्हिडिओ आहे आपला, त्या व्हिडिओला लाईक करायचंय, कमेंट करायचंय आणि तो कमेंट करून शेअर जरूर करायचंय. म्हणजे शेअर करायचंय इतरांना की जेणेकरून दुसरेही काय करतील आपला व्हिडिओ पाहू शकतील. आणि दुसरं की आपल्याला जे काही असं प्रोत्साहन आम्हाला प्रोत्साहन मिळण्यासाठी सबस्क्राईब करायचं त्याला. अशा पद्धतीने बघा, लक्षात ठेवायचं व्हिडिओ लाईक करायचाय, कमेंट करायचाय, शेअर करायचाय आणि प्रोत्साहन मिळण्यासाठी काय करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके सगळ्यांना, आता सगळ्यांना धन्यवाद. समजलं सगळ्यांना?